अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार। धनशीज रेसिपी अँड ब्लॉग्स मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण की आपल्या जीवनातून निगेटिव्हिटी ही कायमची निघून जावी यासाठी आपण काय करायला हवं, कुठल्या चार गोष्टी आहेत की त्या जरी आपण केल्या तरी देखील आपल्याला सदैव पॉझिटिव्ह वाटेल आणि नकारात्मकता ही कायमची निघून जाईल, तर त्या कुठल्या आहेत याविषयी आपण माहिती घेऊया आणि त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजेच की आपल्या आपल्या विचारांवर लक्ष असायला हवं। की बघा, दिवसभरातून आपल्याला खूप प्रकारचे आपण विचार करत असतो, तर मग ते विचार दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे सकारात्मक आणि एक म्हणजे नकारात्मक। तर बघा, जे काही विचार आपण करत असतो तर त्यात आपण जे निगेटिव्ह विचार आपल्या मनात येत असतात, तर म्हणजे कसं बघा की समजा जर आपण एखादं काही कार्य करत असू किंवा काही काम करत असू त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर तो योग्य विचार आहे, पण ज्या विचारांशी आपला काहीही संबंध नाही अशा पद्धतीचे विचार जेव्हा आपण करत असतो तर त्यांना आपण निगेटिव्ह विचार म्हणत असतो किंवा फालतूचे विचार म्हणत असतो, की ज्यांचा काही संबंध नाहीये तरीही आपण त्या विषयावर किंवा त्या गोष्टीवर कितीतरी वेळ वाया घालवत असतो आणि सारखं आपण त्यावर विचार करत असतो। तर बघा, त्यातला पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय की आपल्याला पहिली गोष्ट करायची आहे की आपल्या विचारांवर आपल्याला नियंत्रण करायचं आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की ज्या वेळेला आपल्या मनात विचार येत असतात तर ते जेव्हा निगेटिव्ह विचार येत असतात तर तेव्हा आपण एक लक्षात घ्यायचंय की हे विचार केल्याने काही फरक पडणार आहे का। कारण बघा, ज्या विचारांमुळे काही चेंज होऊ शकत नाही, काही बदल घडवू शकत नाही आपण, तर तेव्हा ते विचार न करणंच योग्य आहे। कारण बऱ्याच वेळा असं होत असतं की आपल्याला हे माहीत असतं की जी परिस्थिती आहे किंवा जे काही आहे त्यात आपण सुधारणा करू शकत नाही किंवा बदल करू शकत नाही, आणि जर ते स्वतःच्या बाबतीत असेल तर आपण सुधारणा नक्कीच करू शकतो, पण जेव्हा ते इतरांच्या बाबतीत असतं तर तेव्हा आपल्याला माहीत असतं की एखादी व्यक्ती, उदाहरणार्थ एखादी व्यक्ती जर तशीच आहे तर तिला आपण कितीही बदलवण्याचा प्रयत्न केला जर ती बदलायला तयारच नसेल तर आपण उगाच त्या व्यक्तीमुळे आपण मानसिक त्रास करून घेणं हे चुकीचं आहे। म्हणजे बघा की निगेटिव्ह विचार करत राहणं हे अत्यंत चुकीचं आहे, की आपल्याला ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्याच आपण करायच्या आहेत आणि ज्या आपल्याला माहित आहे की याच्यात आपण बदल करूच शकत नाही तर त्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊ नये। त्याच्यावर म्हणजे आपल्या विचारांवर कंट्रोल असायला हवा की आपण तशा पद्धतीचे विचार न करणंच योग्य असतं। तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या विचारांवर लक्ष ठेवायला हवं की आपण जे विचार करतोय किंवा आपल्या मनात जे विचार येत आहेत तर ते खरंच योग्य आहेत का, किंवा त्या विचारांवर आपण विचार करणं हे कुठपर्यंत योग्य आहे। समजा आपल्या मनात विचार जरी ते आपोआप येत असतील पण त्यांच्यावर आपण लक्ष ठेवायला हवं, कंट्रोल करायला हवं, हेही तेवढंच महत्वाचं असतं। कारण एखाद्या गोष्टीचं एक लिमिट असतं आणि तिथपर्यंत ते विचार करणं ठीक असतं, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण पुन्हा पुन्हा तेच विचार करणं हे योग्य नाहीये। म्हणून आपल्या विचारांवर आपलं लक्ष असायला हवं। निगेटिव्हिटी ही नक्कीच कमी होऊ शकते, पण त्यासाठी आपले प्रयत्न असायला हवे की जसं की बघा। आणि त्यानंतरचा आता दुसरा मुद्दा आहे, म्हणजे दुसरी गोष्ट आहे की ती आपण करायला हवी, त्यामुळे नकारात्मकता कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकते। तर ती दुसरी गोष्ट कुठली आहे बघा, की आपण तुलना करणं बंद करायला हवं। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपण इतरांशी तुलना करत असतो त्यावेळेला आपल्याला नकारात्मकता वाढत असते, आपल्या म्हणजे मनामध्ये नकारात्मक विचार येण्यास सुरुवात होत असते। कारण बघा की आपण जे आहोत किंवा जे काही आपण करतोय तर त्यात आपण समाधान मानायला हवं, किंवा आपण त्या दृष्टीने अजून आपली प्रगती कशी होईल याकडे आपण लक्ष द्यायला हवं, पण इतरांशी तुलना करणं हे कधीही योग्य नाहीये। ती तुलना कशा प्रकारची करावी बघा, तुलना करणं म्हणजे काय की जर ती तुलना केली तर ती कुठल्या पद्धतीची, ती योग्य पद्धतीची असेल तर ठीक आहे, पण याच्याकडे ह्या वस्तू आहेत माझ्याकडे नाही, किंवा ही व्यक्ती एवढी जी प्रगती झाली आणि माझी प्रगती झाली नाही
फक्त हे विचार करून अशा पद्धतीची तुलना करून आपल्यामध्ये निगेटिव्हिटी वाढत असते. पण जर आपण ती पॉझिटिव्हली घेतली ती गोष्ट की ही व्यक्ती करू शकते तर आपण का नाही करू शकत, अशा पद्धतीचा जर आपण विचार केला तर ते योग्य ठरू शकतं. पण फक्त तुलना करणं की ह्या व्यक्तीची एवढी प्रगती झाली, ह्या व्यक्तीने हे केलं ते केलं, पण बघा लक्षात घ्या कोणतीही व्यक्ती सक्सेसफुल तेव्हाच होत असते की तिने अगोदर ह्या गोष्टींना म्हणजे सहन केलेल्या असतात, त्यात त्याने खूप कष्ट घेतलेले असतात, खूप मेहनत घेतलेली असते, आणि तेव्हाच त्या व्यक्तीला आज जे यश दिसतंय आपण त्याकडे लक्ष देत असतो की आज ह्या व्यक्तीची एवढी प्रगती झाली आहे आपण ह्या गोष्टीकडे पाहत असतो. पण बघा एक लक्षात घ्या, पण त्या व्यक्तीने संघर्ष किती केलेला आहे, मेहनत किती घेतली आहे ती गोष्ट मिळवण्यासाठी हे देखील तेवढंच महत्वाचं असतं. पण आपण त्या गोष्टीकडे लक्ष न देता फक्त तुलना करत बसतो आणि आपण स्वतः त्यामुळे निराश होत असतो, हताश होत असतो. तर लक्षात घ्या, तर त्यापेक्षा आपण इतरांशी आपली तुलना करू नये की ह्या व्यक्तीकडे हे आहे माझ्याकडे नाही, किंवा ही व्यक्ती अशी मी नाही, असं कधीही विचार करू नये. आपण जे आहोत ते चांगले आहोत आणि त्यासाठी आपण आपल्याला प्रगती करायची असेल तर आपण स्वतः नक्की प्रयत्न करायला हवे. पण इतरांचं बघून आपल्या मनात निगेटिव्हिटी कधीही यायला नको. तर ह्या पद्धतीने आपण इतरांशी तुलना करणं हे नेहमी बंद करायला हवं. आणि बघा की आज आपण असं म्हणत असतो की ह्या व्यक्तीकडे ते आहे माझ्याकडे नाही, किंवा माझ्याकडे हे नाहीये ते नाहीये ते नाहीये, तर अशा पद्धतीचे निगेटिव्ह विचार करण्याऐवजी आपण हाही विचार करायला हवं की त्या व्यक्तीकडे ते आहे पण त्या व्यक्ती कुठल्या समस्येतून ती जात असेल, किंवा त्या व्यक्ती कुठल्या गोष्टींना सामोरं जात असेल हे आपल्याला माहीत नसतं. त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे की तो म्हणजेच की आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला हवं. बघा लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला असं होत असतं की आपल्याविषयी खूप जण काही ना काही बोलत असतात, किंवा म्हणजे आपल्याला ते जर ऐकायला मिळालं की ही व्यक्ती अशी बोलली, ती व्यक्ती तशी बोलली, किंवा आपण कुठलंही काम करत असतो तर त्यावेळेला नकारात्मकता वाढवणारे लोक भरपूर असतात. कारण प्रोत्साहन देण्यापेक्षा लोकांना एकमेकाचे पाय खेचणं जास्त आवडत असतं. पण लक्षात घ्या, असं करू नये. जी व्यक्ती नेहमी पुढे जात असते तिला आपण नक्कीच सपोर्ट करायला हवं. आणि जर आपण तिला म्हणजे त्या व्यक्तीला जर सपोर्ट नाही करू शकत तर कमीत कमी त्या व्यक्तीला डिमोटिवेट तरी कधीही करू नये. म्हणजे जर आपण चांगल्या गोष्टी सांगू शकत नसू किंवा त्यांना मदत करू शकत नसू तर कमीत कमी ते जे करतायत तर त्यात त्यांना आपण प्रोत्साहन तरी द्यायला हवं. तर बघा बरेच जण असे करत असतात की आपण नवीन काही करायला सुरुवात केली असेल तर त्यावेळेला त्यांना वाटत असतं की हे करू शकेल का वगैरे वगैरे. त्यांना बरेच त्यांच्या मनात जे विचार आपण कधीही केलेले नसतात अशा प्रकारचे विचार ते लोक करून मोकळे होत असतात. पण बघा, आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला हवं. ह्या इतर लोकांकडे लक्ष न देता आपल्याला जे करायचं आहे आणि आपल्याला माहीत असतं की आपण जे करतोय ते चांगलं आहे ही गोष्ट आपल्याला माहीत असणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपण करतोय ते योग्य आहे हे जर आपल्याला ठामपणे माहीत असतं, म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण चांगलंच करतोय, तर मग इतरांचा त्यावेळेला विचार करू नये. कारण सपोर्ट करण्याऐवजी डिमोटिवेट करणारे लोक जास्त भेटत असतात. पण आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं असतं आणि ज्या वेळेला आपण आपलं लक्ष ठरवलेलं असतं की मला असं असं करायचंच आहे तर आपण त्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे, त्या दृष्टीने आपण विचार करायला हवे. आणि कधीतरी असं होत असतं की आपण जे काही कार्य करायला सुरुवात केलेली असते, म्हणजे जी काही गोष्ट आपण करणार असतो, तर त्यावेळेला अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं. कधीतरी अपयश देखील येत असतं, पण ते अपयश पचवण्याची आपल्यामध्ये तेवढी ताकद असायला हवी. आणि ते आपण ते म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की प्रत्येक वेळेला आपण त्याच्यात यशस्वी होऊ असं कधीही नसतं. म्हणून आपल्याला जे अपयश आलेलं असतं तर ते पचवण्याची देखील आपल्यामध्ये तेवढी शक्ती असायला हवी आणि आपली तेवढी तयारी असायला हवी. तर बघा, म्हणून आपण आपलं ध्येय अगोदर ठरवायला हवं आणि ते ध्येय ठरवल्यानंतर त्यात कितीही अडचणी आल्या तरीही आपण त्या ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करायला हवे. रात्रंदिवस आपण ज्या वेळेला प्रयत्न करत असतो तर कधी ना कधी असा एक दिवस नक्कीच येत असतो की आपल्याला त्यात यश मिळतच असतं. पण फक्त प्रयत्न करणं मात्र कधीही सोडू नये, आणि अपयश आलं तर खचून कधीही जाऊ नये. आणि
जे निगेटिव्हिटी पसरवणारे लोक असतात किंवा आपल्याविषयी वाईट बोलणारे लोक असतात त्यांच्याकडे आपण लक्ष न देता आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे। त्यामुळे देखील आपली नक्कीच प्रगती होत असते आणि आपल्याला सकारात्मकता वाढण्यास मदत होत असते। तर अशा पद्धतीने आपण जर नेहमी विचार करत राहिलो तर निगेटिव्ह विचार हे कायमचे निघून जात असतात। आणि बघा आपण पॉझिटिव्हिटी कशी पसरवेल किंवा पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष केंद्रित करायचं आहे। तर जर कोणी आपल्याला एखादी व्यक्ती जर निगेटिव्ह काही बोलून गेली तर त्या व्यक्तीकडे लक्ष न देता की इतर ज्या लोकांनी आपल्याला चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत की तुम्ही जे करत आहात ते चांगलं आहे किंवा त्यांनी आपल्याविषयी म्हणण्यापेक्षा आपल्या कार्याविषयी जर त्यांनी चांगलं सांगितलं असेल तर जे 10 लोकांनी चांगल्या गोष्टी सांगितल्या आहे किंवा ज्यांनी आपल्याला प्रोत्साहन दिलंय त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करावं आणि आपली प्रगती करावी। पण डिमोटिवेट करणाऱ्या लोकांकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावं। त्यामुळे आपल्यातली म्हणजे निगेटिव्ह विचारही आपल्या मनात येत नाही आणि आपल्या प्रगतीतले जे अडथळे असतात तर ते देखील दूर होण्यास नक्कीच मदत होत असते। त्यानंतरचा चौथा मुद्दा तो म्हणजेच की मेडिटेशन। बघा मेडिटेशन हे खूप महत्वाचं असतं। ध्यानधारणा आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने आपण नक्कीच करायची असते आणि त्यामुळे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन होण्यास मदत होत असते, आपली एकाग्रता वाढत असते आणि आपलं मन देखील अतिशय शांत होत असतं। आपल्या विचारांवर आपला कंट्रोल राहत असतो आणि नेहमी आपल्याला सकारात्मकता वाढवण्यास मदत होत असते। कारण ज्या वेळेला आपण ध्यानधारणा करत असतो, ध्यान करत असतो, मेडिटेशन करत असतो तर त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारची शक्ती आपल्याला मिळत असते आणि ती जी एनर्जी असते तर ती अतिशय पॉझिटिव्ह असते। त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह राहण्यास देखील मदत होत असते आणि जर आपण मेडिटेशन पहाटे केलं तर अति उत्तम। दिवसभरात तुम्ही मेडिटेशन केव्हाही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळत असेल तेव्हा, पण जर सकाळी शक्य झालं तर नक्कीच सकाळी करा। तर त्यामुळे पूर्ण दिवस तुम्ही अतिशय उत्साही राहत असतात आणि मेडिटेशन केल्यामुळे निगेटिव्ह विचार आपल्या मनात येत नाही आणि आले तरीही ते पटकन निघून जात असतात। कारण आपण त्याच गोष्टींवर त्याच विचारांवर जास्त वेळ विचार करत नाही। कारण विचार हे मनात अनेक प्रकारचे विचार येत असतात पण कोणत्या विचारावर आपण किती विचार करावं हे आपल्याला ध्यानधारणा केल्यामुळे नक्कीच आपल्याला ते कळत असतं। जेव्हा आपण पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष केंद्रित करत असतो, ध्यानधारणा करत असतो तर आपण निगेटिव्ह गोष्टींवर मात नक्कीच करू शकतो। आणि जीवनामध्ये पॉझिटिव्ह असणं हे खूप महत्वाचं असतं आणि आपण स्वतः देखील एक सवय लावून घ्यायची की कितीही आपल्याला माहीत असेल की ही गोष्ट शक्य नाहीये पण तरी देखील आपण मनात पॉझिटिव्ह विचार आणायचे की नाही, प्रयत्न केला तर नक्कीच शक्य होऊ शकतं। कारण ज्या वेळेला आपण पॉझिटिव्ह विचार करत असतो तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरही होत असतो आणि आपल्या मनावरही होत असतो। कारण पॉझिटिव्ह विचार केल्यामुळे नक्कीच आपल्याला प्रोत्साहन मिळत असतं आणि जी गोष्ट आपल्याला माहीत असते की हे शक्य नाहीये पण आपण पॉझिटिव्ह विचार करायला काही हरकत नाहीये आणि पॉझिटिव्ह विचार केल्यामुळे बघा लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं त्याप्रमाणे की आपण जसा विचार करत असतो तसं घडत असतं। आणि म्हणून आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनात नेहमीच पॉझिटिव्ह गोष्टी घडतील आणि ज्या काही निगेटिव्ह गोष्टी जरी घडल्या तरी देखील आपण त्यावर नक्कीच मात करू शकतो। आणि म्हणून आपण ह्या ज्या 4 गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत। तर आपण अशा पद्धतीने आपल्या विचारांवर नक्कीच नियंत्रण ठेवू शकतो आणि आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटीचा जास्तीत जास्त आपण वाढ करू शकतो। तर अशा पद्धतीची ही माहिती होती। तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।